मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईमधल्या उपोषणासाठी परवानगी मागणाऱ्या पत्रावरती आझाद मैदान पोलिसांनी उत्तर दिलेलं आहे. खेळासाठी राखीव असलेल्या आझाद मैदानामध्ये उपोषण करण्याची परवानगी त्यांनी नाकारलेली आहे. आंदोलकांसाठी राखीव असलेल्या आझाद मैदानाची इतकी क्षमता नसल्याचंही त्यांनी यामध्ये म्हटलेलं आहे. तर उपोषणासाठी नवी मुंबईमधील खारघर येथील सेक्टर 29 मधील इंटरनॅशनल कॉर्पोरेशन पार्क मैदान सुचवण्यात आलेलं आहे. मोठी बातमी, आझाद मैदानामध्ये ज्या ठिकाणी आंदोलन होणार होतं त्या मैदानाची आता परवानगी नाकारण्यात आलेली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईमधल्या उपोषणासाठी ही परवानगी मागण्यात आलेली होती, परंतु आझाद मैदान पोलिसांनी यावरती आता उत्तर दिलेलं आहे. खेळासाठी राखीव असलेल्या या मैदानावरती उपोषण करण्याची परवानगी त्यांनी नाकारलेली आहे. अमेय राणे या संदर्भातले अपडेट देतील. अमेय, जी माहिती समोर येते ती खरोखरच धक्कादायक आहे, कारण की एकीकडे राज्य सरकारने कोर्टात आधीच स्पष्ट केलेलं होतं की आझाद मैदान किंवा मुंबई पोलिसांना या संदर्भात कुठलीही माहिती मिळालेली नाहीये, परंतु आता आपण थोड्याच वेळापूर्वी वीरेंद्र पवार यांच्याशी आझाद मैदानात संवाद साधला तेव्हा त्यांनी स्पष्ट केलं की त्यांच्याकडनं रितसर सर्व परवानगी अर्ज हे मुंबई पोलीस आणि आझाद मैदान पोलिसांना दिलेले आहेत. एक छोटं मैदान जे नियमित आंदोलनासाठी ओपन केलं जातं त्याची परवानगी सुद्धा मागितली होती आणि त्याच्या मागे एक विस्तृत असं मैदान आहे जे खेळासाठी राखीव आहे त्याची सुद्धा परवानगी मागितली आणि होती आणि ही आम्हाला परवानगी मिळाली आहे असा वीरेंद्र पवार यांचा दावा आहे. आणि त्यामुळेच आज त्यांचा ट्रक इथं आलेला आहे, त्यांचं सामान इथं पडलेलं आहे आणि जो स्टेज आहे त्याचं सुद्धा काम इथं सुरू केलेलं आहे. त्यामुळे आता खरोखरच हा संभ्रम निर्माण करणारी अवस्था निर्माण झाली आंदोलकांमध्ये सुद्धा की एक गट म्हणतोय आझाद मैदानात आम्हाला परवानगी आहे तर दुसरीकडे त्यांना परवानगी नसल्याचं सुद्धा सांगितलं जात आहे. त्यामुळे आता नेमकी परिस्थिती काय आहे हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल, परंतु जे आंदोलक इथं जमा झालेले आहेत समन्वयक आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांना आझाद मैदानात आंदोलनाची परवानगी ही मिळालेली आहे. अमोल, निश्चितच या संदर्भात नेमका काय संभ्रम आहे तो दूर झाल्यानंतर आपल्याला नेमकी माहिती कळेल. पण आझाद मैदान पोलिसांनी तर सांगितलेलं आहे की आमची एवढी क्षमता नाही आहे, या मैदान हे मैदान खेळासाठी सध्या राखीव आहे त्यामुळे इथे परवानगी त्यांनी दिलेली नाही आहे आणि त्यांनी खारघरमधलं एक मैदान सुचवलेलं आहे त्या संदर्भात काय माहिती आहे? महाधिवक्त्यांना जेव्हा हायकोर्टात या संदर्भात विचारणा करण्यात आली होती तेव्हा त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की आझाद मैदानाची सध्याची उपस्थित किंवा उपलब्ध जी जागा आहे त्याची क्षमता जास्तीत जास्त 5,000 आंदोलकांना सामावून घेण्याची आहे. त्यामुळे ज्या लाखोंच्या संख्येनं हे मराठा आंदोलक सध्या इथं येत आहेत ते पाहता ही 5,000 क्षमता असलेली जागा त्यांना कितपत पुरी पडेल असं. अमेय, तुला 2 मिनिटांसाठी थांबवतो. वीरेंद्र पवार जे आंदोलनकर्ते आहेत ते सध्या आपल्यासोबत आहेत. वीरेंद्र पवारजी, नेमकी काय संभ्रमावस्था आहे? आझाद मैदान तुम्हाला मिळालंय की नाही? आझाद मैदानचा ताबा घेऊन माझं स्टेजचं काम देखील आमचं सुरू झालेलं आहे, त्याचे व्हिज्युअल देखील आम्ही शेअर केलेले आहेत. राईट टू प्रोटेस्टच्या अंडर आमचं जे आपलं जे ग्राउंड आहे ते आम्ही ताब्यात ऑलरेडी त्याच्यासाठी आम्ही पत्रव्यवहार पूर्वीच करून ठेवला होता, कारण आम्हाला हे माहिती होतं की जर राज्य सरकारनी असं काही केलं तर बॅकअप यंत्रणा आपली असली पाहिजे आणि त्या पद्धतीने या ग्राउंडवरती ज्यावेळी मी सकाळी विचारणा केली त्यांना की या ग्राउंडच्या बद्दल मी एक लेटर दिलं त्याचं काय, त्यावरती त्यांना कुठलंही उत्तर देता आलं नाही. त्यांनी सांगितलं की होय इथे तुम्ही करू शकता, हे ग्राउंड तुमच्यासाठी उपलब्ध आहे, त्याची कॅपॅसिटी एवढी एवढी आहे. मी बोललो माझं काम हे कॅपॅसिटी मोजणं नाही, माझं काम आहे की तिथे माझं जे स्टेज आहे ते उभारणं. त्या पद्धतीने आम्ही मनोदादांशी संपर्क करून इथे स्टेज बांधण्याचं काम सुरू केलेलं आहे. आम्ही आधीच कबूल केलेलं होतं की उद्या सकाळी ध्वजारोहण जे प्रजासत्ताक दिनाचं आहे ते इथे सुरू करणार आम्ही आणि त्यानंतर मनोजदादा जरांगेचं उपोषण जे आहे ते इथे सुरू होईल. वीरेंद्र पवारजी, माझा सहकारी आहे अमेय, तो तुम्हाला प्रश्न विचारतोय. अमेय, वीरेंद्रजी आपलं थोड्याच वेळापूर्वी बोलणं झालंय परंतु आता जे पत्र समोर येत आहे त्याच्यात असं म्हटलं जात आहे की आझाद मैदान पोलिसांनी आपल्याला परवानगी नाकारली आहे, तर नेमकी ही संभ्रमावस्था काय? कारण की पोलीस आता म्हणतात की परवानगी नाहीये आणि तुम्ही इथं स्टेजचं काम आपण सुरू केल्याचं सुद्धा दाखवलंय, तर नेमकी परिस्थिती काय? कारण की जे आंदोलक मुंबईत येत आहेत त्यांच्यासाठी नेमक्या काय सूचना आहेत की मुंबईत यायचंय की खारघरलाच थांबायचं? राईट टू प्रोटेस्टच्या मैदानामध्ये पोलीस कुणालाही नाकारू शकतच नाहीत, हा कोर्टाचा आदेश आहे आमचा नाही, त्यामुळे इथे जर नाकारण्याचा प्रश्नच येत नाही कारण हा कोर्टाचा आदेश आहे, त्याच्यासाठी हा एरिया हा रेस्ट्रिक्टेड आहे, हा आहे आमच्याकडे.
त्यामुळे कोर्टाने जरी काही पोलिसांनी जरी कुठल्याही नोटीसेस पाठवले तर नोटीसचं उत्तर आम्ही देऊ ना. आज त्यांनी जे दोन पानी नोटीस आता जे त्यांना पाठवलेलं आहे मनोजदादांचं, त्याच्यावरती देखील कायदेतज्ञ सतीश माने शिंदे उत्तर देत आहेत थोड्या वेळामध्ये, त्यामुळे तो प्रश्नच नाहीये. आमचं म्हणणं हेच होतं की आमचा राईट टू प्रोटेस्ट मध्ये आमचा स्टेज, आमचं स्टेजचं बांधकाम चालू झालेलं आहे आणि इथे उद्या पासून इथे आंदोलन सुरू होणार. तर नक्कीच अमोल, जसं आपल्याला वीरेंद्र पवार सांगतायत की समन्वयक आंदोलनावर ठाम आहेत, मनोज झरांगे सुद्धा ठाम आहेत, त्यामुळे आता प्रशासनाचा हा निर्णय आहे. कारण की हायकोर्टानं सुद्धा राज्य सरकारला स्पष्टपणे सांगितलंय की आंदोलन कशा पद्धतीनं शांततेत होईल त्याचा मुंबई. वीरेंद्र पवार यांना एक प्रश्न विचारायचा, वीरेंद्र पवारजी आता मराठा आंदोलनकर्ते जे आहेत त्यांना तुम्ही काय आवाहन कराल? आझाद मैदानामध्ये त्यांच्यासाठी पूर्ण तयारी इथे केलेली आहे. मुंबईचे समन्वयक आहेत इथे सर्वजण, पाण्याची आम्ही मुबलक व्यवस्था केलेली आहे, टॉयलेटची देखील बीएमसीच्या माध्यमातून आम्हाला चांगल्या प्रकारे सहकार्य झालेलं आहे. बरेचसे टॉयलेट्स, पाण्याचे टँकर्स वगैरेचं आयोजन त्यांनी केलेलं आहे. त्यामुळे जी प्राथमिक गोष्टी ज्या लागणार आहेत त्याची जी पूर्तता आहे ती आमच्याकडनं झालेली आहे. निश्चिंतपणे मराठा समाजाने आझाद मैदानवरती यावं, त्यांचेच लहान बंधू इथे त्यांच्या उपस्थितीची आम्ही वाट पाहत आहोत. वीरेंद्र पवारजी, आता जर आंदोलनकर्त्यांची संख्या आपण बघितली तर ती काहीतरी लाखांमध्ये आहे आणि क्षमता आझाद मैदानाची जसं पोलीस सांगतायत त्याप्रमाणे 5,000 आहे, तर हे कसं होणार आहे? कारण खूप गर्दी होईल आणि मग तिथे सोय कशी पूर्ण उपलब्ध होणार आहे? माझं जे काम आहे ते फॅसिलिटी करून देणं, ज्या पद्धतीने आंदोलनकारी म्हणजे आमचे जे मराठा समन्वयक इथे येत आहेत त्यांचं जे इथे बसायचं वगैरे जे आहे ते मुंबईतले सर्व सहकारी म्हणून आम्ही त्यांचं आयोजन केलेलं आहे. संख्या कितीही हो, आमचं जे स्टेज आहे ते आमचं प्रोटेक्टेड एरियामध्ये आम्ही केलेलं आहे, ते आमचं प्रोटेक्टेड एरियामध्ये आम्ही केलेलं आहे, त्यामुळे त्याची गरज आम्हाला नाही. पण वीरेंद्र पवारजी, आताच रोहित पवार सुद्धा इथं येऊन गेले, त्यांनी सुद्धा आश्वासन दिलेलं आहे, मग राज्य सरकार आणि प्रशासन अशी भूमिका का घेत आहे? कारण की एकीकडे ते कोर्टात सांगतात की आंदोलनाला कुठलाही आमचा विरोध नाहीये, प्रत्येकाला इथं संविधानानं आंदोलन करण्याचा आणि शांततेनं आपली बाजू मांडण्याचा अधिकार दिलाय, मग जर त्यांच्याकडे रितसर परवानगीचं पत्र येतं तर ते त्याला नाकारतात का? आणि आता ऐनवेळी जो मोर्चाचा मार्ग ठरलेला होता, ज्याची माहिती प्रशासनाला दिलेली होती, ते मार्ग सुद्धा बदलण्यात आले, मग हे सगळं का चालू? नाही, राज्य सरकारने जर मार्ग बदलत असतील तर तेही बदलायला द्या असं मला सरळ काल मनोजदादांनी सांगितलेलं आहे. आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये आझाद मैदान गाठायचं आहे, त्यांनी सांगितलं हे आपलं उद्दिष्ट आहे, त्यामुळे जर मार्ग बदलत असतील, काही उपाययोजना वेगळ्या करत असतील तर त्याला मान्यता द्या. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.